शेळेवाडी चोरी प्रकरणातील 3 संशयितांना अटक, 73,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त. राधानगरी तालुक्यातील शेळेवाडी येथील सकाराम फर्निचर भांडी दुकानामध्ये अज्ञात चोरट्याने 73,200 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. या प्रकरणी राधानगरी पोलिसांनी 3 संशयित आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 73,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती राधानगरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांनी दिली. याबाबत अधिक माहिती अशी की राधानगरी तालुक्यातील शेळेवाडी येथील सकाराम फर्निचर भांडी दुकान या दुकानामध्ये तांबेची भांडी अशा अनेक वस्तूंची अंदाजे 73,200 रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला होता. या प्रकरणाचा तपास कोल्हापूर गुन्हे अन्वेषण शाखेमार्फत करण्यात आला असून या प्रकरणी मुकेश गणपती जाधव राहणार इचलकरंजी, मुळगाव माधवनगर सांगली, उमेश गणपती गोसावी राहणार इचलकरंजी, अभिषेक विलास घाडगे राहणार इचलकरंजी या तिघांच्याकडून 73,200 रुपये मुद्देमाल जप्त करून त्यांना ताब्यात घेतला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल कृष्णात खामकर हे करीत आहेत. महानगर न्यूजसाठी विजय बकरे, राधानगरी. ताज्या बातम्यांसाठी महानगरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.